माझी विद्यार्थी आहे. मी इथे जमलेल्या सगळ्या सन्माननीय वर्गाचं, शिक्षक वृंदाचं व पालक वर्गाचं स्वागत करते. त्यांना माझा नमस्कार. मोठ्या संख्येने आपण इथे आपल्या मुलांसाठी जमलात त्याबद्दल खूप खूप छान वाटतंय. या शाळेविषयी सांगण्यासारखं बरंच काही आहे. या शाळेचे प्रथम बॅच आम्ही आहोत. आम्ही ह्या शाळेचे माजी विद्यार्थी आहोत. शाळेने आम्हाला बरंच काही, इथल्या शिक्षकांनी बरेच संस्कार घडवले जे आज आम्हाला कामी येत आहेत. खूप म्हणजे मी ते शब्दात वर्णन नाही करू शकत आहे. इथे जे आई वडील आपल्यावर घडवतात तसेच संस्कार इथेही घडवले जातात, ही खूप मोठी मोठी गोष्ट आहे. आम्ही बऱ्याच वेळेस चुकतो. विद्यार्थी म्हणून प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात चुकतं, पण शिक्षक म्हणून ते शिक्षक आपल्याला मित्र मैत्रिणी म्हणून जेव्हा समजून घेतात, सांगतात, ही खूप मोठी गोष्ट या सगळ्या शिक्षक वृंदांनी आमच्यावर घडवली, आमच्या मनावर ते बिंबवलं, म्हणून आज आम्ही इथे आजही त्यांच्या भेटीस येतो. आजही आमची पूर्ण बॅच एकत्र येते. सरांचं कौतुक, पूर्ण स्टाफचं कौतुक आमच्याकडनं होतं. आम्ही कुठेही आमच्या मुलांना आजही सांगतो की इथला स्टाफ किती प्रेमळ नितळ आहे, किती समजून घेणारा आहे. बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आम्ही आमच्या मुलांना आजही सांगतो. आणि मी मोठ्या कौतुकाने सांगते की माझ्या मुलाला मी ह्या शाळेत प्रथम ह्या वर्षी टाकलंय. मी नाशिकहून त्याला ह्या शाळेत टाकलंय. शाळा ही कुठली छोटी मोठी नसते. शिक्षकांचं समजून घेणं, शिक्षकांचं संस्कार देणं ही खूप मोठी गोष्ट असते. आणि ती ह्या शाळेत मला मी अनुभवलाय म्हणून मी माझ्या मुलाला इथे टाकलंय. टाकण्यामागे हाच उद्देश की त्याचं पूर्ण व्यक्तिमत्व उज्ज्वल व्हावं, त्याचं पूर्ण त्याच्या संस्काराने तो भरभरून निघावा, जे की आमच्याकडनं म्हणजे आम्ही आज त्या याच्याने भरून आलेलो आहोत. आमचा पहिला स्टाफ चंदन सर त्यांनी खूप म्हणजे हसत खेळत आम्हाला सगळं शिकवलं. हसत खेळत आम्ही हा प्रवास पूर्ण केला. आज मी अभिमानाने सांगू शकते की मी एक चांगल्या ठिकाणी, माझी एक छोटीशी नाशिकमध्ये कंपनी आहे. सरांचं गेल्या 2 वर्षापासून आम्ही ही चालवते. त्याचा टर्नओव्हर गेल्या वर्षी 1 करोड पर्यंत झाला. हे सगळं वेळोवेळी अजूनही मी सरांना कॉल करून या सगळ्या गोष्टी सांगत असते, त्यांच्याशी हितगुज करत असते. तेही वेळोवेळी मला या सगळ्या गोष्टींना मार्गदर्शन करत असतात. वेळोवेळी सांगणं, काही गोष्टी आढळणं, त्यावर सांगणं हे शिक्षकांचं त्यांनी आजपर्यंत काम पूर्ण केलेलं आहे. आणि ते असंच कायम माझ्याविषयी प्रत्येक याच्याविषयी करावं हीच मी सरांना विनंती करते. त्यांनी ते त्यांचं कार्य अविरत असंच चालू ठेवावं हीच विनंती. असा स्टाफ मिळणं हे खूप नशीबवान, खूप कमी लोकांना म्हणतात ना नशीबवान असते त्यांना असा स्टाफ भेटतो. तसं आम्ही या शाळेचे खूप नशीबवान विद्यार्थी आणि आहोत. तसा हा स्टाफ आम्हाला भेटला आहे. सगळे शिक्षक वृंद आम्हाला भेटले की ज्याच्यामुळे आजही आम्ही यांच्या सहवासात आहोत. आजही आम्ही एकत्र येतो, सरांशी सूच करतो, आमच्या समस्या त्यांना सांगतो, त्या सोडवतात. ते समस्या वेळोवेळी वेळ इतक्या त्यांच्या बिझी शेड्यूलमधनं वेळ देऊन आमच्या समस्या त्या सोडवतात. ते त्यांचं खूप मनाचं खूप मोठेपणा आहे. असंच त्यांनी सहकार्य आमच्या मुलांवरही कायम असंच असू द्यावं हीच एक नम्र विनंती. आणि दरवेळेस आम्ही तसं बोलतोच गुरुपूजा आणि गुरुपौर्णिमा वगैरे त्या दिवशी, पण मी ह्यावेळेस गुरुपौर्णिमेला हजर नसल्यामुळे मी आज सरांचा काही
कुणाची पाकळी येऊन सन्मान करू इच्छिते.